चाटे शिक्षण समूहामध्ये ऑनलाईन शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून चाटे शिक्षण समूहाचे सीईओ प्राध्यापक एस जे पाटील उपस्थित होते. 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त चाटे शिक्षण समूहामध्ये शिक्षक दिन ऑनलाईन पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चाटे शिक्षण समूहाचे सीईओ प्राध्यापक पाटील सर, शाखा व्यवस्थापक सुदाम पाटील, प्राचार्य प्रसाद माने हे उपस्थित होते. पाटील सर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. ज्ञानदान करण्याच्या पवित्र कार्यात शिक्षकांची भूमिका या मुद्द्यावर त्यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शुभेच्छा शिक्षकांना दिल्या. शिक्षक दिनाचे औचित्य साधून चाटे शिक्षण समूहाच्या प्राध्यापक गजानन भोसले, प्राध्यापक प्रसाद माने, प्राध्यापक विनायक माळी, संध्या बारटक्के यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राध्यापक पाटील सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी चाटे कोचिंग क्लासेस, चाटे कॉलेज, चाटे स्कूलचे शिक्षक ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. सुदाम पाटील, प्रसाद माने यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. गजानन भोसले यांनी सूत्रसंचालन केले. चाटे शिक्षण समूह सांगलीच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी चाटे शिक्षण विभाग कोल्हापूर विभागाचे शिव एच जे पाटील सर, चाटे जेनु कॉलेजचे प्राचार्य प्रसाद माने सर, चाटे क्लासचे शाखा व्यवस्थापक सुदाम पाटील सर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कारसुद्धा वितरण करण्यात आले. हा पुरस्कार प्रसाद माने सर, विनायक माही सर, गजानन भोसले सर, त्याचबरोबर प्राध्यापिका संध्या बारटक्के मॅडम यांना देण्यात आला. या प्रसंगी बोलताना चाटे शिक्षण समूहाचे शिव येजेपाडे सर म्हणाले की ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये शिक्षकाची भूमिका नेमकी कशा असावी, विद्यार्थ्याकडून अभ्यास नेमका कसा करून घ्यावा हे ह्या पद्धतीने त्यांनी गायडन्स केलं. त्याचबरोबर सांगली शाखेमध्ये 8वी ते 12वी ऑनलाईन पद्धतीने वर्किंग सुरू आहे. त्याचबरोबर 11वी 12वी ज्युनियर कॉलेजमध्ये ऑनलाईन पद्धतीने CET GE NEET व बोर्डाचं वर्किंग सुरू आहे हे या प्रसंगी त्यांनी विशद केलं. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी पालक, विद्यार्थी आणि टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ हा ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होता. धन्यवाद.